सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकार निर्मित पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढ व महागाई विरोधात महागाई मुक्त भारतासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आलं. यावेळी पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, ईडी जिसकी मम्मी है वो भाजप सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, पेट्रोल डिझेल 100 पार बस करो मोदी लूटमार, भाजप हटाओ महंगाई घटाओ अशा मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, त्याच्याकडून लक्ष वळवण्यासाठी मोदीजींची बी आणि सी टीम अशा गोष्टी करतात, देशात तणाव निर्माण करणाऱ्या, की शोकांती काही देशासाठी खूपच दुःखद गोष्ट आहे की आज मोदीजी डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी निर्माण करतात. जेव्हा गोरगरीब इकडे मांडतात तेव्हा गोरगरीबांचं काही पडलं नाही, आमचे डिझेल पेट्रोल आणि सिलेंडरचे भाव कमी करा पहिले आणि मग त्या गोष्टी